लाभो। थैंक यू क्या बात है, क्या बात है, अप्रतिम अप्रतिम खूब सुंदर। मी डॉक्टर गवळी यांना विनंती करतो की सामनाकडे वळतो आम्ही थोडं। धावसंख्या झाली ती 14-41 धावा दिले जिंकायला, षटक मार्गस्थ आहे आता दुसरं। बॅटम पॅटच्या मध्ये चेंडू ऑन साईड ला ऑफ केलाय, क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत बघायचं आहे। यस, ब्युटिफुल कॅच राजू याच्या मार्फत त्या ठिकाणी आपण बघतोय, त्यामुळे अजून एक फलंदाज या ठिकाणी बाद होताना दिसतोय। तर सगळ्या मान्यवरांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतोय। अमूल्य वेळ सगळ्या मान्यवरांनी आम्हाला या ठिकाणी दिला, स्पेसिफिकली आमचे माजी महापौर वसई विरार महानगरपालिकेचे मानसी रुपेश जाधवजी, तसंच आजच्या या पूर्ण कार्यक्रमाचे आकर्षण म्हणजे आपले संतोष चौधरी उर्फ दादूस। दोन गाणे दादूसनी या ठिकाणी पेश केले आणि स्पेसिफिकली बिग बॉक्समध्ये अगदी रसिकांच्या हृदयापर्यंत ते पोहोचले होते आणि प्रत्येकाला वाटत होतं दादूसनी तो जिंकावा म्हणून। आणि त्याच्यानंतर डॉक्टर सोनिया पाटील यांचंही आगमन झालं, त्यांचंही मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतोय। आणि निरंजन चड्डा आमचे गुड बॉल मॅन्युफॅक्चर, थँक्यू निरंजनजी, आपका भी दिल से। यस, या ठिकाणी एक महत्त्वाचं पारितोषिक आहे, गेटपर्यंत बांधण्यावर जात आहेत आणि जर कोणी षटकार जर लगावला तर मात्र 2500 रुपयाचं पारितोषिक, 5000 रुपयाचं पारितोषिक। गेटपर्यंत जाताना जर कोणी षटकार लगावला, कारण आम्ही मान्यवर निघालेले आहेत आणि गेटपर्यंत जाईपर्यंत जर षटकार लगावला तर सन्मान्य रुपये जाधव साहेब यांच्याकडून 5000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे आणि विकेट घेतली तर 2500 रुपये। पहा, आपण लवकर खेळायला सुरुवात करायची आहे। बघा, फलंदाजाला गोलंदाजाला सुवर्ण संधी आहे, आपण षटकार लगावायचा आहे आणि लगेच 5000 रुपयाचं पारितोषिक आणि जर विकेट घेतली तर 2500 रुपयाचं पारितोषिक। आमचे मान्यवर निघालेले आहेत, ते थांबणार नाही आहेत, मात्र गेटपर्यंत जाण्यापर्यंत आपण जर षटकार लगावला पाहूया। थँक्यू डॉक्टर। तर धावसंख्या 14-3 एक 1.3 षटकं झाले आहेत, 41 या ठिकाणी करायचे आहेत ओमसाई 344 नागले संघाला। आणि हा सामना जर जिंकला तर त्यांचे पॉईंट्स टोटल 4 होतील आणि ते ॲटोमॅटिकली क्वालिफाय होतील। चेंडू बॅटन पॅटच्या मध्ये क्लीन बोल्ड पायाच्या मागून या ठिकाणी दांडी काढलेली, या ठिकाणी आपण बघतोय शफल झाले फलंदाज आणि उजव्याशीच्या बाहेर निघालेले आहेत आणि त्यामुळे क्लीन बोल्ड होता आणि चौथा आमच्या व्हॉलंटियर्सनी जायचं आहे, व्हॉलंटियर्सनी तिकडे जायचं आहे आमच्या लगेच, आमचे व्हॉलंटियर्स आपण तिकडे जायचं आहे आणि 2500 रुपयाचे माझे गोलंदाज कोण आहे, गोलंदाज अतुल 2500 रुपये सन्माननीय रुपेजी जाधव साहेब माजी महापौर वसई विरार महानगरपालिका यांच्याकडून। अजून संधी आहे पुन्हा एकदा। तर धावसंख्या झाली, तुम्ही बघू शकता सगळे मान्यवर रुपेशजी निघतायत, इथून दादूसुद्धा निघतायत। धन्यवाद सगळ्यांचे, अमूल्य वेळ तुम्ही आपल्या बिझी शेड्यूलमधून काढून या ठिकाणी केपीलला दिलात, ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। धावसंख्याकडे जाऊया, धावसंख्या झाली 14, बाद झाले 4। कॉमन प्रीमियर लीग 2022 Day 4 आहे, स्पॉन्सर्ड बाय SH एंटरप्राइजेस 9-4। यूट्यूब लाईव्ह TCP लाईव्ह तुम्ही बघताय, तुम्ही केबलच्या माध्यमातून सुद्धा संपूर्णकडे टेलिकास्ट केलं जातं या ठिकाणी आणि त्यामुळे तुम्ही तो सामना एन्जॉय करू शकता या ठिकाणी। आजच्या दिवसातला शेवटचा विसरू नका, उद्या आमचा दिवस सकाळी 9:45 सुरू होईल आणि क्वार्टर फायनल्स 4, 2 सेमी फायनल्स आणि एक फायनल बघू शकाल। गोलंदाज सज्ज होत आहेत अतुल, ओ या वेळेला स्ट्रेट डिलिव्हरी होता आउटसाइड दी ऑफसम, ड्राईव्ह करण्यासाठी फलंदाज थोडेसे पुढे सरकले ते संजय, बघतायत की ऑनसाईडला खेळायला पाहता मात्र चेंडूच्या रेषेत व्यवस्थित आले नाही, बीट झाले। आशुतोष व्यवहार सातत्याने तुम्ही बघू शकता या ठिकाणी, ही सगळी माहिती देत असताना यावर्षी आपण बघतोय एकही धाव दिलेला नाही आहे आणि विकेट्स काढलेत एकंदरीत मैदानावर 3 विकेट्स काढलेत आत्तापर्यंत अतुल यांनी। पुढचा चेंडू स्ट्रेट जा, यावेळेला लेट स्विंग होतोय पडल्यानंतर आणि त्याच वेळेला आपण बघतोय या मेडन ओव्हर निर्धाव षटक टाकलंय, एक षटक एक निर्धाव एकही धाव दिलेला नाही, या स्पर्धेतला पहिला निर्धाव षटक आणि विकेट मेडन ओव्हर आहे याचा उल्लेख करायला पाहिजे अजरजी यांच्या माहितीसाठी। येस, 1000 रुपयाचं पारितोषिक अजरतभाई शेख यांनी घोषित केलं आहे, 1 मेडन 9 रन्स आणि 3 विकेट्स अतुल यांच्याकडून। लगेच सामना सुरू करावा, वेळ घेऊ नये तिकडे, बोला डॉक्टर। येस, आणि आमचे मान्यवर सुद्धा गेटच्या बाहेर गेलेले आहेत, त्यामुळे आपणास जे पारितोषिक अनाउन्समेंट केलेलं आहे ते यानंतर मिळणार आहे। आणि खरंच बाळासुब्रमण्यम अय्यर सर या ठिकाणी जे डिसिप्लिन बघायला मिळाले आणि सन्माननीय अजरबाई शेख साहेब संजयबाई म्हात्रे साहेब यांनी जी पारितोषिकं दिलेली आहेत
आणि खरं तर मी म्हणतो की तुम्हाला जर पैशाची लैलूट करायची असेल तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही 94 धावा जाचा 94 धावा येस 94 महत्वाची गोष्ट तुम्ही विकेट हॅट्रिक करा, त्यानंतर लागोपाठ 3 षटकार मारा, लागोपाठ 3 चौकार मारा।